गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, काल आपण छत्री या व्यंजनाचे लेखन कसे करायचं हे पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचं व्यंजन पाहणार आहोत. आज आपण जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे ज जहाज. ज जहाज मग ज जहाज या व्यंजनाचे लेखन कसे करायचं हे आज आपण पाहूया. एकदम सोपं आहे. विविध आकाराच्या रेषा मध्ये तुम्हाला बघा या प्रकारची एक रेषा शिकवली होती झाले ना आपल्या अशा प्रकारची एक रेषा. त्याच रेषेचा वापर आपण आज ज जा या व्यंजनाचे लेखन करण्यासाठी करणार आहोत. तर इथे अर्धगोल तसंच तुम्हाला अर्धगोलाकार रेषा झाली. ही काय आहे? अर्धगोलाकार रेषेसारखीच ही रेषा आहे. फक्त अर्धगोलाकार रेषा तुम्हाला या प्रकारची झाली. या दोन प्रकारची अर्धगोलाकार रेषा झाली. पण ही पण काय आहे? अर्धगोलाकार रेषा आहे. मग पहिल्यांदा अर्धगोलाकार रेषा काढून घ्यायची. अशी अर्धगोलाकार रेषा काढून झाली इथे छोटी आडवी रेषा काढायची. कुठली आपण रेषा काढली? आडवी रेषा. आणि त्याला जोडली उभी रेषा. आणि ही आपली शिरोरेषा की आपलं हे व्यंजन तयार झालं ज जहाज. बघा आहे ना सोपं. परत एकदा दाखवते. अर्धगोलाकार रेषा त्याला जोडूनच त्याला जोडून आडवी रेषा आणि ही उभी रेषा शिरोरेषा हे आपलं झालं व्यंजन ज जहाज. चला आपण लेखन करूया. आणि बोलून लिहायचं आहे प्रत्येक वेळा सांगितलंय तुम्हाला जेव्हा आपण एखाद्या व्यंजनचं स्वराचं लेखन करत असतो तेव्हा ते व्यंजन किंवा ते स्वर स्वतः आपण बोलले पाहिजे. मग सांगितलेले आहे प्रत्येक व्यंजनचं तुम्हाला एक एक शब्द सांगितलेले आहे. मग तर बोला माझ्याबरोबर ज जहाज. हे आपलं काय झालं? जेवढे टिंब दिले होते जेवढे आपले गिरून झाले आता आपण स्वतः लिहिणार आहोत. अर्धगोलाकार रेषा त्याला जोडून आडवी रेषा त्याला जोडली उभी रेषा हे आपलं झालं व्यंजन ज जहाज. अर्धगोलाकार रेषा आडवी रेषा उभी रेषा ज जहाज. मग आज आपण ज जहाज या व्यंजनाचे लेखन कसं करायचं हे पाहिलं.